कॅमेरामॅनला विनंती करेन आपण आमच्या दिशेने कॅमेरा मूव्ह कराल ओमसाई एम टी सी लाईव्ह लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा केली जाते कॅमेरामॅन तर पहिला मॅच आणि या मॅचचा हिरो ठरलाय समीर जाधव आपण पुढे या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय विनोद संपाळ के एस के चे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हा सामनावीर इथे दिला जातोय खूप खूप अभिनंदन समीर काय म्हणशील बॅटिंग खूप चांगली केलीस सकाळचं सत्र होतं आणि अपेक्षा नेहमी असते अक्षय रोहित खेळेल परंतु आज मात्र धमाका तुझ्या बॅटमधून ज्या पद्धती रन्स आल्या खूप चांगली बॅटिंग केलीस काय म्हणशील खरं तर आयोजन तर एक नंबर आहे यांचा आणि बॉल तर एकदम मस्त आणलं ते लवकर बॉल जात आहे त्यामुळं बॅटिंग पण मस्त झाली थँक्यू सो मच so समीर जाधव अभिनंदन तुझं चांगली बॅटिंग केलीस अगदी पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना खूप आनंद देणारी बॅटिंग राहिली बॅटिंग करणारी टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या संदेश जे ज्यांच्याकडे नसेल त्यांचं ठीक आहे पण बॅटिंग टीमने आपला प्रतिनिधी असावा कारण रन्स या ठिकाणी मोजले जातात आणि आपली नजर स्कोरबोर्डवरती असणं गरजेचं असेल पहिला बॉल ओहो हो अगदी आपल्या स्टाईल मध्ये समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय क्षेत्रक्षक येत आहेत गणेश कदम तोपर्यंत मात्र एक रन्स कंप्लीट केली जाते एन के सी सी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला संदेश मारक जे बॅटिंग करतील आणि सागर नलावडे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली हे संदेश टॉस टॉसमध्ये सांगितलंय ला गेले कटचा स्ट्रोक चांगला स्ट्रोक पहा दर्शनीय स्ट्रोक बॉल चाललाय सीमा रेषा चिरून इथे रन्स मिळतील चार चार चांगली चार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्हाला सागरला पाहतोय आणि सागर हा बॅट्समन आपण जर पाहिला तर एक चांगलं बॅटिंग करताना पण नेहमी त्याला पाहिलंय समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तीन क्षेत्रक्षक चालले तिथे यश आहे प्रयत्न केलाय हातामधून बॉल एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु दोन रन्स कंप्लीट केले दोन्ही बॅट्समन इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल एका बाजूला तुम्ही पाहताय एन सी वाकी तर एका बाजूला नवलाई देवी क्रिकेट क्लब वाके दोन्ही संघ एकाच गावातले असले तरी आज मैदानाच्या आतमध्ये जिंकायचे प्रत्येक टीमला खोलवत टप्प्याचा बॉल पॅड लाईनला बॉलिंग ऑन साईडला आहे का इथे मात्र क्षेत्रक्षक येतील एक रन्स मात्र कंप्लीट केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट ताळमेळ खूप महत्वाचा आहे आखो ही आखो मे इशारा आणि इथे एक रन्स कंप्लीट केले धावसंख्या संख्या जर आपण पाहिली षटक्रमांक क्रमांक एक मध्ये आठ धावा स्कोरबोर्ड ती लागत आहेत चार बॉलचा खेळ समाप्त झाला आहे पहिलं क्षेत्ररक्षक आहे षटक आहे जिथे चार बॉलचा खेळ समाप्त झालाय पुन्हा एकदा या बॉलला आडव्या बॅटनी संदेशने खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहेत तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल फेकतील तोपर्यंत तो मात्र एक रन्स कम्प्लीट केली जाते पॉवर प्लेचं षटक म्हटलं की जास्तीत जास्त दावा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅट्समनला बॅट्समन करत असतो आतापर्यंत होती लागल्या चार षटकांची मॅच आहे यावेळेस मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे टिपलाय झेल संदेश मराक जे कॅप्टनची विकेट मिळेल टीम एन केसीसी वाकीला पहिला झटका पहिला धक्का धक्का क्रमांक एक संदेश मरग जे इथे आउट होत आहेत धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक एक इथे समाप्त झालंय आणि एक षटकामध्ये धावसंख्या स्कोर बोडती लागते आठ या षटकामध्ये आपण विचार केला तर कभी खुशी कभी गम राहिले पतन झालंय परंतु आठ धावाही स्कोर बोडती लागल्यात एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत ज्ञानेश्वरी चषक दोन हजार तेवीस जितेंद्र जाधव उपाध्यक्ष आहेत या मंडळाचे त्यांनाही विनंती करतो आपण या आपलंही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत बॅट्समन अगदी मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत कोण आहे बॅट्समन सुमित नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत स्ट्रायकेंडला मात्र सागर आहेत मार्क मार्कवरती सतीश येत आहेत घाटकोबरच क्रिकेट चांगलं खेळलं जात त्याच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन बॉल अगदी स्लिप स्लिपमध्ये चाललाय एका धावेसाठी पाठीमागच्या दिशेने विचार केला ना तर घोषित क्षेत्र आहे आणि घोषित क्षेत्र मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एक रन्स मिळेल चांगली बॉलिंग स्पिनचा मारा तुम्हाला पाहायला मिळतोय षटक क्रमांक दोन मध्ये सागर बॅटिंग करतोय आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज पंचांचं बोट आकाशाकडे ओ यू टी बॅट्समन बाद विकेट क्रमांक दोन जाईल तंबूच्या आसऱ्याला अगदी विचार केला तर यांच्याकडून म्हणजे अर्थातच सागरकडून खूप अपेक्षा होती परंतु विकेटचं पतन होतंय एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आले श्री ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सौंदर्य यांच्या वतीने ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रशांत मिस्टर पोलाड या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आणि मोठे स्ट्रोक नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत सिक्सर किंग ही या खेळाडूला म्हटलं जात प्रशांत कोलवट टप्प्याचा बॉल याला मात्र अगदी समोरच्या दिशेने खेळलेस आणि इथे झेल ड्रॉप केलाय महत्वपूर्ण झेल होता पहा पोलाडचा झेल सोडणं किती अवघड आणि किती जड जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल टीम एन के सी सी वाके टीमला कारण ज्या पद्धतीने नेहमीच प्रशांतनी बॅटिंग केले एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आता मात्र बॅटर सुमित स्ट्राईक असेल क्षेत्राची रचना पाहिली आपण तर डीप आहे काऊ ऑन लॉंग ऑफ आहे त्याचबरोबर बाउंड्री ला लागत तैनात केलाय फुलटॉस बॉल इथे दिसतोय परंतु या बॉलला अगदी पॉपिंग क्रीजमध्ये टाकलं होतं चांगली बॉलिंग केली जाते पहा आणि आपण एक चांगला अष्टपैलू ऑलराउंडर च्या नेहमीच सतीशला पाहिलंय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल याला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय बॉल मात्र पाठीमागच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय डॉट बॉलची सांगता होणार नाही एक रन तर इथे मिळेल धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड ती लागते अकरा धावा इलेव्हन रन्स ऑन अ बोर्ड पाच बॉलनचा खेळ इथे समाप्त होतोय गतीमध्ये परिवर्तन यस डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते षटक क्रमांक दोन इथे समाप्त झाले दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबुड होती लागते अकरा दोन गड्यांच दोन गडी तंबूच्या आसऱ्याला जाऊन विसावतायत दोन षटकानंतर धावसंख्या अकरा लागले बॉलिंग मार्क मार्कवरती तुम्ही पाहताय गणेश कदम मिस्टर फॅक्स यांना पोलाड ओ अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक काउकॉर्नरिझन मध्ये क्षेत्रक्षक बाउंड्री लगत आहेत तिथे एक रन्स मात्र कंप्लीट केली जाईल गणेश बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक तीन मध्ये आपण त्यांना पाहतोय अगदी पॉवर प्लेचं षटक नेहमीच हाताळताना आपण त्यांना पाहिलंय पण थोडस आज बॉलिंग क्रम उलटा लावलाय टीम एन के सी सी वाके यांनी तर भैरवनाथ इलेव्हन एरने आणि मांटी टीम चला आपल्याला कॉल दिला जातोय आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या टीम भैरवनाथ इलेव्हन आणि टीम मांटी पुढचा बॉल बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न केलाय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते अगदी वेगवान बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे मिस्टर गणेश कदम फॅक्स यांच्या माध्यमातून सुमितला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल स्ट्राईक रोटेट करावी लागेल मिस्टर पोलाड त्या ठिकाणी बॉलिंग एंडला उभे आहेत त्यांना स्ट्राईक द्यावी लागेल खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय एक रन्स कम्प्लीट केली जाईल धावसंख्या अगदी हळुवार पद्धतीने पुढे चालले तेरा धावा स्कोर बोर्ड ती लागत आहेत लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का कारण तुम्हाला बॅटिंग करावी लागेल पोलाड आहेत या ठिकाणी अजूनही कोलवट टप्प्याचा बॉल बॅटची एज आणखी एक रन मिळेल झेल मात्र ड्रॉप केलाय अगदी सतीशनी आतापर्यंत बॉल पाहिले तर या षटकामध्ये चार बॉलचा खेळ समाप्त झालाय गावासाठी क्रिकेट आज खेळताना आपण पाहतोय टीम पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय दोन्ही टीम एकाच गावातल्या आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतायत बॅटची एज आहे ऑन साइडला ऑफ साइडला स्ट्रोक खेळ आहे पॉइंट रिझन मध्ये आमचे छोटे खेळाडू आहेत फील्ड करतील तोपर्यंत तो मात्र एक रन्स कम्प्लीट केली जाते नाही ना। माफी असावी या बॉलवरती कोणतीही रन नाहीये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते धाव संख्या तेरा धावा स्कोर बी लागत आहेत तीन षटकांचा खेळ इथून पुढे संपलाय टीम भैरवनाथ इलेवन आणि टीम मांडे कॅप्टन या मुख्य व्यासपीठावरती साहिल कदम बॉलिंग मार्क वरती थी षटक क्रमांक मध्ये त्यांना आमंत्रित दोन्ही टीम आमच्या बरोबर या ठिकाणी आलेत टीम भैरवनाथ इलेवन आणि टीम मांडी दोन्ही कॅप्टनचं स्वागत करूया आपला सामना आहे इथून पुढे सत्र क्रमांक एक इथे जसं समाप्त होईल तर आम्ही टॉस करू या बॉलवरती आक्रमण 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 केलंय खूप लांब पाठवलंय बॉलला षटकार येतोय मिस्टर पोलाड यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार सहा दवा सूरज सहदेव चिकणे यांचं मंचावरती आगमन झालंय मनापासून सहर्ष स्वागत पहिल्या बॉलवरती षटकार आलाय बोलड बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाच बॉल आहेत पाच बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळण्याचा मानस असेल प्रशांतचा पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल त्याला ऑन साईडला खेळ शेतरक्ष कोणताही नाही बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये रन्स मिळतील चार चांगली बॅटिंग करतोय पहा अगदी तीन षटकांमध्ये फक्त तेरा धावा होत्या त्यानंतर मात्र पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने समोरच्या दिशेने स्ट्रोक ठोकल्यानंतर एक आत्मविश्वास या खेळाडूमध्ये पाहायला मिळतोय प्रशांत बॅटिंग करतोय आतापर्यंत दोन बॉलवरती मोठे धमाके आलेत पुढचा बॉल असेल यावेळेस मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न अगदी गलीमध्ये बॉल चाललाय एका रन्स साठी कारण पाठीमागच्या दिशेने तुम्हाला फक्त आणि फक्त एक रन्स मिळतील तुम्हाला वीस एप मध्ये बॅटिंग करावी लागेल तुम्हाला अगदी समोरच्या दिशेने मोठे स्ट्रोक खेळावे लागतील धाव संख्या चोवीस लागते यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आपल्या बॅटच्या मध्ये घेतलाय पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क प्रशांतच्या बॅटमधून येणार हा धमाकेदार षटकार सहा दावा चांगली बॅटिंग अगदी शेवटच्या षटकामध्ये करताना आपण प्रशांतला पाहतोय एकूण जर पाहिली तर तीस तीस। तीस दवा थर्टी रन्स ऑन अ बोर्ड अजूनही इथून पुढे दोन बॉलचा खेळ बाकी असेल आणि या दोन बॉलवरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न असेल आणखी एक कोलवर टप्प्याचा बॉल अलँग द कार्पेट अगदी एक्स्ट्रा बाउंड्री लगत खेळत असताना सुद्धा इथे रन्स मात्र घेतलेली नाहीये कारण प्रशांतला स्ट्राईक करायची इथून पुढे शेवटचा बॉल असेल तीस दावा स्कोरबोड ती लागल्यात त्यानंतर आम्ही टॉस करू शेवटचा बॉल शेष यावेळेस स्ट्रोक चांगला आहे समोरच्या दिशेने मिस टायमिंग स्ट्रोक आहे दोन क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी एक रन्स कंप्लीट केले दुसऱ्या दावेसाठी जात असताना मात्र दोन दावा कंप्लीट केलेत धाव संख्या एकूण स्कोर होती लागते बत्तीस दावा धावांचं टार्गेट मात्र या मॅच मध्ये असेल टीम एन सी वाकी या संघासमोर चला टॉस करूया आपण तर या मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय त्याचबरोबर के एस के प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष विनोद संगपाळी यांनाही मी विनंती करतो आपण या टॉस बॉसच्या व्यासपीठावरती जाऊया आणि जिथे टॉस करूया टीम भैरवनाथ इलेवन आणि टीम मांडी एक चांगली स्पर्धा पाहता एक चांगली स्पर्धा अनुभवत आहे आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ओम साई एम टी सी लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि कौतुक करावं लागेल मागील स्पर्धेमध्ये आपण ओम साई एम टी सीचं कौतुक केलं आहे टॉस क्रमांक तीन असेल मॅच क्रमांक तीन असेल आणि आम्ही टॉस करतोय एका बाजूला टीम आहे भैरवनाथ इलेव्हन तर एका बाजूला टीम आहे मांटी टॉस कोण मागेल मांटी टीम कडून टॉस मागितला जाईल दादा ना विनती करतो हवे मध्ये आहे म्हणजेच मांटी टीमनी टॉस जिंकलाय निर्णय काय असेल बॉलिंग क्षेत्रक्षण स्वीकारताय किती धावांपर्यंत समोरच्या टीम ला थांबवण्याचं काम कराल तीस ते चाळीस धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू मांटी टीम म्हटलं की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की अगदी कि डोंगरावरती हे मांटी गाव येतं आणि आज संपूर्ण टीम या मॅच साठी आहे का सर्व खेळाडू आहेत का नाही या वेळेला प्रॉब्लेम असल्यामुळे प्लेयर पूर्ण नाही आले नऊ प्लेअर आले आमचे एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल का मिळू शकते तर जाऊया टीम भैरवनाथ इलेव्हन एरने टीमकडे कॅप्टन अजय आहेत अजय बॅटिंग करायची किती दवा स्कोर होती लावल्या जातील साठ रनचा प्लस टार्गेट असेल साठ दवा प्लस केल्या जातील आपण जर पाहिलं तर तुमची टीम ही चांगली प्रदर्शन केले परंतु याच्यामध्ये गेलेली नाही इथे संधी आहे कशा पद्धतीने खेळ राहील मी एवढ्या लांबून येतो ह्यासाठी की गावासाठी एक तरी टायटल घेऊन जावं ह्या टुर्नामेंटला मी नक्कीच प्रयत्न करेल गावासाठी क्रिकेट खेळणं किती आनंदमय असतंय खूप आनंद असतो वेगळा थँक्यू सो मच कॅप्टनना कॅप्टनना दोन्ही खूप शुभेच्छा देऊया गावचं क्रिकेट आहे आणि प्रत्येकाला आवड आहे आनंद असतो की गावासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे कॅप्टनना शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांनाही विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घेऊया टॉस मध्ये काय घडतंय तर टीम मांटी संघाने टॉस जिंकलाय आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय धन्यवाद तर सत्र क्रमांक दोन ला सुरुवात करतोय आम्ही बॅटिंगसाठी दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत एका बाजूला सतीश नॉन स्ट्राईकला गणेश बॉलिंग मार्क ती बॉलरची निवड केली जाईल पहिलं षटक कोण घेऊन येईल कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागते क्षेत्रक्षणाची रचना केली जाते कॅप्टन आहेत संदेश मराग जे अगदी दोन क्षेत्रक्षक तुम्हाला बाँड्री लगत पाहायला मिळतील अगदी डीप स्क्वेअर लीगला क्षेत्रक्षक तैनात असेल बाउंड्री लगत तदनंतर अगदी लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहेत सर्कलमध्ये क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर पॉइंट आहे कवर आहे एक्स्ट्रा कवर आहे मिड ऑफ आहे मिड ऑन आहे आणि डीप सॉरी शॉर्ट स्क्वेअर लीगला क्षेत्रक्षक तैनात केला आहे पहिला बॉल बॉलर आहेत अनिल बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न केला इथे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय आणि विकास आहेत पिल्ल्या कोलवट टप्प्याचा बॉल इथे ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न केलाय अगदी मध्ये चुकी करत असताना एक रन्स मात्र कंप्लीट केली दोन्ही बॅट्समॅनने वीस धावा स्कोर लागत आहेत लागतायत इथून पुढे तेरा धावांची गरज असेल हा शेवटचा बॉल आहे महत्वपूर्ण बॉल असेल या षटकामध्ये तेरा धावा करणं थोडस अवघड जाईल का हे शेवटच्या षटकामध्ये पाहणं गरजेचं असेल टीम नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकी थोडीशी जोशमध्ये येताना पाहायला मिळते एक उत्साहाचं वातावरण टीममध्ये पाहायला मिळतंय आतापर्यंत चांगली बॉलिंग केले महत्वाच्या विकेट्स तंबूला तंबूच्या आसऱ्याला आराम करताना पाहायला मिळतात बॅकफुटला गेले समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला एक रन्स कंप्लीट केले सिद्धेशा आहे त्या ठिकाणी दुसरी रनसाठी जात असताना मात्र दोन्ही दावा कंप्लीट केल्या जात आहेत बावीस किती झाले ट्वेंटी टू बावीस दावा स्कोर वरती लागत आहेत ट्वेंटी टू म्हणजेच इथून पुढे शेवटच्या षटकामध्ये अकरा धावांची गरज असेल इथून पुढे चला टीम मांटी आणि टीम भैरवनाथ एरणे आपल्याला विनंती असेल की आपण चला लगेचच तयारी करा फिल्डिंग टीमला विनंती करतो चला थोडीशी गाई करा स्पीडअप करा बऱ्याचशा मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये धावांची गरज आहे अकरा सहा बॉल अकरा धावा थोडंसं अवघड आव्हान आहे कारण ज्या पद्धतीने बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली एन सी वाकी टीमची तर अर्धी टीम मात्र अगदी तंबूच्या आसऱ्याला आराम फरमावताना पाहायला मिळते तर नक्कीच या ठिकाणी लाईटचा व्यत्य होता त्यामुळे आपण लाइव थोडंसे का होईना टाइमसाठी बंद झाली होती आणि पुन्हा एकदा आमचे प्रेक्षक या ठिकाणी जोडले जातील ओम साई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर केली जाते एक चांगलं लाइव थेट प्रेक्षक तुम्ही पाहता एक शेवटचं षटक आहे जिथे मात्र अकरा दावांची गरज आहे बॉलिंग मार्क होती सागर तयार होतोय स्ट्राईक एंडला मात्र बॅट्समन आहे अजय पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन केले अडव्या बॅटनी स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल महत्वपूर्ण झेल पहा अगदी बाँड्री लगत टिपलेला हा झेल काऊ कॉर्नर रिजन मध्ये ज्या पद्धतीने कुठेतरी वाटलं होतं की हा षटकार जाईल का परंतु अगदी शेवटच्या क्षणी बाँड्री लगत टिपलेला झेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवलाई देवी क्रिकेट क्लबला घेऊन आलाय पाच बॉल आणि अकरा तावांची गरज टीम मांडी आपण तयारी करा जसं पाच बॉल संपले की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल पाच बॉल आणि अकरा तावांची गरज पहा दोन्ही संघ गावातले आहेत परंतु कोणताही संघ इथे मात्र हार मानायला तयार नाहीये कोणत्या संघाला इथे पराभव पत्करावायचा नाहीये ने क्रिकेट आहे आज आपण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतोय आपल्या टीमसाठी क्रिकेट खेळत असताना मात्र इथे कोणत्याही संघाला पराभव पत्करायचा सा नाहीये सागर निघतील इथून पुढे पाच बॉलचा खेळ बाकी आहे अकरा रनची गरज असेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत साहिल बॅटची एज पाठीमागच्या दिशेने बॉल जाईल एक रन्स मात्र मिळेल चार बॉल आणि दहा धावांची गरज टीम नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकीचा हा मोठा विजय असेल आपण जर पाहिलं तर एन सी वाकी या संघाने चांगला परफॉर्मन्स केलाय संपूर्ण सीजन मध्ये आपण जर पाहिला तर परंतु इथून पुढे चार बॉल दहा धावांची गरज आहे मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही साईडने एक मोठा स्ट्रोक मॅच मध्ये सी सी वाकीला आणू शकतो इथे आडव्या बॅटनी खेळलाय बॉलला अउ कॉर्नर रिजनमध्ये अगदी क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी फेक करतील तोपर्यंत मात्र एक रन्स कंप्लीट केली जाते इथून पुढे तीन बॉल आणि नऊ धावांची गरज आहे मॅच चांगली झाले सागर बॉलिंग करतोय या मॅचमध्ये कुठेतरी वाटलं होतं की एक हाती विजयी संघ प्राप्त करेल की काय वाकी परंतु ज्या पद्धतीने टीम नवलाई देवी क्रिकेट क्लबनी क्रिकेट खेळलंय कौतुक करावं लागेल सागरचा पुढचा सा बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता बॉल हवेमध्ये क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणि टिपलायझेल आणखी एक महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आश्रयाला इथून पुढे आव्हान अवघड होत चाललंय टीम एन के सी सी वाकी संघासाठी दोन बॉल आणि नऊ धावांची गरज सामना जवळपास नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकीने आपल्या किशात टाकलाय पहा क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये वेळ बदलायला टाईम लागत नाही वेळ कधी बदलेल ना हे सांगता येत नाही एक चांगल्या संघाला आपल्याच गावातील संघाला मात देत असताना आपण नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकीला पाहतोय परंतु अजूनही दोन बॉल आहेत दोन बॉल मध्ये नऊ धावा क्रिकेटच्या या पटलावरती अनेकदा होताना आपण पाहिल्यात नवी बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आहे नाव काय राजेश दोन बॉल आणि नऊ धावांची गरज इथून पुढे सागरनी चांगली बॉलिंग केली त्याच्यावरती झेली महत्वपूर्ण टिपले त्या कारणाने की काय संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय आदरणीय गोविंद गोविंददा शेलार या मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचं मंचावरती हार्दिक स्वागत डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते इथून पुढे एक बॉल नऊ धावा पहा जीवन असो किंवा क्रिकेट असो इथे मात्र वेळ बदलायला टाईम लागत नाही एन के सी सी वाकी संघाने अनेक मोठे विजय प्राप्त केले परंतु आज मात्र त्यांना इथे मात देत असताना नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकी संघ परंतु कोणताही संघ जिंकला तरी मात्र वाकी गावचं नाव इथे होणार आहे चला नवीन बॅटर लवकरात लवकर छोटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल एक बॉल आणि नऊ धावांची गरज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळणं याचा आनंद खूप मोठा असतो आपण जर पाहिलं तर केस के एस के प्रतिष्ठानने ही संकल्पना आणली आणि त्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या एका अकरा संकल्पने या संकल्पनेचा वाऱ्याच्या वेगाप्रमाणे प्रत्येक असोशियन नवीन असोशियन बनत गेलं इथे छोटा खेळाडू आणि या छोट्या खेळाडूने मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय आणि टीम नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकी संघाने विजय मिळवलाय अभिनंदन चांगले खेळलात तुम्ही